आज सात मे दोन हजार वीस प्राथमिक शाळांना अनुदान वितरणाचे आदेश शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे दारूच्या दुकानावरील गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांची नियुक्ती पगाराअभावी विनावदानित शिक्षकाची विद्यार्थ्यांच्या शेतात मजुरी तर सुरुवातीला प्राथमिक जे विनावदान शिक्षक आहे यांच्याकरिता एक आनंदाची बातमी आहे अनेक वर्षापासून शिक्षक वेतनाचा जो आदेश आहे तो केव्हा निर्गमित होईल याची वाट पाहत होते तर प्राथमिक शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती आलेली आहे आज एक निर्णय जो आहे तो झालेला आहे हे पत्र निर्गमित झालेलं आहे सात पाच दोन हजार वीस रोजीचं हे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे यामध्ये लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी हे पत्र निर्गमित करण्यात केलेलं आहे आणि हे पत्र त्यांनी दिलेलं आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद या सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडं आपल्याला हे पत्र जे आहे सात मे दोन हजार वीस रोजीचं पत्र पाहायला भेटेल आणि त्याचसोबत जे अधीक्षक आहे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्याकडे देखील आपल्याला हे पत्र पाहायला मिळू शकतं तर विषय आहे अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे कर्मचाऱ्यांना वेतन वेतन पथक प्राथमिक मार्फत अदा करणे लेखाशीर्ष बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट ऑब्लिक छत्तीस वेतन सन दोन हजार वीस तरतूद वितरणाबाबत म्हणजे जे वेतन आहे त्याची तरतूद ही झालेली होती याआधी आणि त्याचं आता वितरण जे आहे ते वितरण देखील होणार आहे तर या संदर्भात थोड्याशा महत्त्वाच्या ज्या बाबी या पत्रामध्ये उल्लेख केलेल्या आहेत त्या आता आपण माहिती बघणार आहोत प्राथमिक शिक्षकांकरता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे उपरोक्त संदर्भीय विषयांवर लेखा सांकेतांक बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट ऑब्लिक छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन व भत्ते या बाबीखाली खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते अदा करण्यात येतात सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदान वेतन या बाबीखाली रक्कम रुपये त्रेपन्न बेचाळीस बत्तीस हजार अक्षरी रुपये त्रेपन्न कोटी बेचाळीस लाख बत्तीस हजार फक्त इतकी तरतूद मंजूर झालेली आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वय लेखा संकेतांक बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट ऑब्लिक छत्तीस सहाय्यक अनुदाने वेतन या बाबीखाली वेतन म्हणजेच पगार रुपये पाच चौतीस तेवीस पॉईंट दोन शून्य शून्य हजार म्हणजेच अक्षरी रुपये पाच कोटी चौतीस लाख तेवीस हजार दोनशे फक्त इतकी तरतूद संगणक प्रणालीवर म्हणजेच बीम्स वितरणासाठी उपलब्ध झालेली आहे सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना ज्ञापन क्रमांक एक अन्वये वेतनासाठी रुपये पाच चौतीस तेवीस हजार म्हणजेच अक्षरी रुपये पाच कोटी चौतीस लाख तेवीस हजार फक्त इतकी तरतूद वितरित केलेली आहे म्हणजे जी एवढी जी तरतूद आता आपण बघितली ही तरतूद त्याचं वितरण हे करण्यात आलेलं आहे तर ज्ञापन क्रमांक दोन अन्वय रुपये दोन सदुसष्ट अकरा हजार म्हणजेच अक्षरी रुपये दोन कोटी सदुसष्ट लाख अकरा हजार फक्त इतकी तरतूद वितरित करण्यात येत आहे वितरित करण्यात येत आहे म्हणजे आता सर्व आपल्याला ज्या आदेशाची वाट पाहत आहे त्याचा स्पष्ट उल्लेख इथे येतोय तर आज अखेर एकूण रुपये आठ शून्य एक चौतीस हजार म्हणजेच अक्षर रुपये आठ कोटी एक लाख चौतीस हजार फक्त इतकी तरतूद वितरित करण्यात येत आहे सदर वेतन तरतूद खाली ही खालील लेखा शर्षाखाली खर्च टाकण्यात याव्यात आता पुढं पण महत्वाच्या काही बाबी दिलेल्या आहे बावीस दोन सर्वसाधारण शिक्षक झिरो एक प्राथमिक झिरो चार झिरो पाच खाजगी प्राथमिक शाळांना अनुदाने संकेतांक क्रमांक बावीस झिरो दोन बत्तीस एकसष्ट ऑब्लिक छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन मागणी क्रमांक ई दोन सन दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात वितरित केलेली सदर निधी अनुदान आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यामध्ये पहिली महत्त्वाची जो मुद्दा दिलेला आहे ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास दहा तारखेपर्यंत सादर करावा वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस ब टीप क्रमांक अनुक्रमांक पाच नियम छत्तीस ब टीप पाच अन्वये तसेच अनुक्रमांक सहा नियम चाळीस प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे चौथा महत्त्वाचा मुद्दा खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणावीस अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नासप्रमाणे प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे पाचवा महत्त्वाचा मुद्दा विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वीच्या अनुदानाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत पूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये सहावा महत्त्वाचा मुद्दा सदर अनुदान सदर शासन निर्णय अर्थसंकल्प नियम पुस्तिका सतरा प नियम एकशे बेचाळीस तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमधील नियम क्रमांक एक एकोणावीसशे एक चार नऊ आणि म्हणजेच एकोणावीसशे एकोणपन्नास आणि वित्त विभागाचे शासन प्र परिपत्रक क्रमांक अर्थसंकल्प दोन हजार आठ दिनांक दोन एप्रिल दोन हजार अठरा अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे शासन निर्णय क्रमांक प्रशा अ दिनांक पंचवीस सहा दोन हजार तेरापर्यंतच्या किंवा तत्पूर्वीच्या अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या शाळा वर्ग तुकड्यांना शासन निर्णय क्रमांक अनु व्ही दिनांक अठरा एक दोन हजार चौदा अन्वये हे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे शासन निर्णय क्रमांक आता यामध्ये दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वे ज्या शाळा वर्ग व तुकड्या वीस टक्के अनुदानासाठी पात्र झालेल्या आहेत अशा पात्र शाळा वर्ग व तुकड्यांवरील पात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी अनुदान वितरित केलेलं आहे सदर निधी अनुदान आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे यात पहिली अट अ सदर अनुदान हे शासन निर्णय दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या पूर्तता करणाऱ्या वीस टक्के अनुदानित पात्र शाळांना देय राहील दुसरी महत्त्वाची अट शासन निर्णय दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयान्वये अनुदान देवायाच्या शाळांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर यापूर्वीच नियम बाह्य अनुदान उपलब्ध करून दिले असल्यास अशा शाळांना अनुदान देऊ नये हे एकदम स्पष्ट त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर प्राथमिकचा जो अनुदानाचा जो प्रश्न होता वीस टक्के अनुदानाचा निधी वितरणाचा तर तो हा आदेश आहे आपण शिक्षणाधिकारी जे आहे जिल्हा परिषदेचे यांच्याकडे देखील हे पत्र आलेलं आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो विषय आहे आज जो झालेला आहे तर शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे असा आता या संदर्भात जी माहिती आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत सदर माहिती जी आहे ती पुण्यावरून आलेली आहे शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे शिक्षण मंत्र्यांनी तोडगा कांडावा काढावा इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचा सवाल तर नेमकी काय प्रश्न आहे तो आपण बघूयात ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शाळांचे लाखो रुपयांचे शुल्क पालकांकडे थकले आहेत त्यातच पा शाळांनी पालकांवर शुल्क आकारणीसाठी दबाव आणू नये असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण वर्ष मंत्री माननीय प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी काढले आहेत त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांचे थकलेले वेतन कसे करायचे असा प्रश्न इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे असोसिएशनने उपस्थित केला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत परीक्षांच्या कालावधीमध्ये शाळा बंद करण्याची वेळ आल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे सुमारे तीस ते चाळीस टक्के शुल्क तीस ते चाळीस शुल्क पालकांकडे थकीत राहिले आहेत ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती खूपच वाईट असून या शाळांचे सुमारे पन्नास टक्के पालकांकडे थकलेले पन्नास टक्के शुल्क पालकांकडे थकलेले आहेत लॉकडाऊनच्या काळात पालकांकडून शुल्क आकारू नये असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते परंतु आता लॉकडाऊनचा कालावधी साठ दिवसांपेक्षा जास्त वाढला आहे त्यामुळे इंग्रजी शाळांना आर्थिक जी अडचणींना सामोरे जावे लागत आहे शाळांकडे उपलब्ध असलेल्या पैशातून शिक्षकांचे वे फेब्रुवारी व मार्च महिन्याचे वेतन दिले परंतु राज्यातील सुमारे सहा लाख ऐंशी हजार शिक्षकांचे एक हजार ड्रायवर शिपाई स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुमारे एकशे वीस कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन देण्यासाठी शाळांना तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपये लागणार आहे एवढे पैसे शाळांनी कुठून आणायचे असा मोठा प्रश्न इंग्रजी शाळांसमोर उभा राहिला आहे असे इंडिपेंडंट स्कूल इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले इंग्रजी शाळांमधील शिक्षकांचे वेतन झाले नाही ही तर मोठ्या प्रमाणात शिक्षकांना नोकरीपासून मुकावे लागेल अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी याबाबत तोडगा का काढावा व योग्य निर्देश द्यावेत असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच सचिव यांनी केले आहे तर यासोबत आणखी देखील काही आर टीचा परतावा रक्कम मिळाली नाही राज्यातील अनेक शाळांना गेल्या दोन ते तीन वर्षापासून शाळांना आर टी ई शुल्क परताव्याची रक्कम देण्यात आलेली नाही आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वर्षभरापासून रक्कम आलेली असतानाही ती शाळांना वितरित करण्यात आलेली नाही आहे या प्रकरणाची शिक्षणमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आलेली आहे दारूच्या दुकानावरील गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांची नियुक्ती आता काही दिवसांपूर्वी हा निर्णय झालेला होता की दारूची दुकानं जे आहे त्यांच्यावरील जी परवानगी आहे विक्रीकरिता परवानगी दिलेली होती परंतु याला विरोध देखील होत आहे आता हे होत असतानाच दारूच्या दुकानावरील गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांची नियुक्ती राज्यभरातील शिक्षकांनी केला निषेध शिक्षकांचे महत्त्व प्रशासनाला कळते का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे मुंबईमधून ही माहिती आलेली आहे शिक्षक ज्ञानदानाचे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात मात्र या करोनामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे अमरावतीमधील मूर्तिजापूर येथील दारूच्या दुकानावर होणारी गर्दी नियंत्रणात आहे की नाही हे तपासण्यासाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे या प्रकारामुळे राज्यातील शिक्षक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे अधिकाऱ्यांनी शिक्षण घेण्यासाठी शाळेत गेले होते तर त्यांना शिक्षकांची नेमकी जबाबदारी काय असते हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे अमरावती येथील मूर्तिजापूर दंडाधिकारी कार्यालयाने दारूच्या दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे याविषयी श्री गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूर यामधील वरिष्ठ आणि कनिष्ठ शिक्षकांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे शिक्षक नेहमी वाईट सवयी सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध शिक्षण देत असतो मात्र आता शिक्षकांनाच नागरिकांना दारू लवकर आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळत आहे की नाही हे पाहण्याचे दिवस आले आहे त्यामुळे शिक्षकांचा हा सर्वात मोठा अपमान असल्याचा यावेळी स्पष्ट झाले आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंच यांच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केले आहे ही गोष्ट राज्यातील इतर शिक्षकांना कळाल्यानंतर सर्वांनी आपापल्या पद्धतीने अधिकाऱ्यांच्या कारभाराचा निषेध व्यक्त केले आहे शिक्षकांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध पक्षाचे जे काही शिक्षक आघाडीचे मुंबई कोकण विभाग संयोजक अनिल बोरनारे म्हणाले की देश घडविण्याचे काम शिक्षक प्राध्यापक करत असतात अशा पवित्र क्षेत्रा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना दारूच्या दुकानासमोर देखरेख करायला लावणे हा समस्त शिक्षकांचा अपमान आहे असे पत्र काढणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावे व शासनाने तातडीने हा आदेश मागे घ्यावा अशी मागणी बोरनारे यांनी केली आहे